नमस्कार, तुमचं राधिका शांतनु किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण गुजरात स्पेशल खांडवी बनवणार आहे आणि हे बनवायला अगदी सोपे आहे आणि इथे मी आज तुम्हाला दोन पद्धतीने हे बनवून दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. इथे मी एक वाटी चणा डाळीचे पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात कुठलेही गुठळा राहणार नाही. आणि हे जाळून झाले की मग मी काय करते, हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये हे काढून घेते आणि त्यातच मग आपण शिजवून घेऊया. इथे मी आता एक वाटी चणा डाळीचं पीठ घातलं होतं म्हणून मी दोन वाट्या यात ताक घालते आहे आणि हे फ्रेश ताक आहे, म्हणजे जास्त आंबट नाही आहे. आणि थोडं हळद पावडर, थोडं चवीपुरतं मीठ आणि इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. ही पेस्ट खूप फाईन बनवलेली आहे, म्हणजे त्याच्या गुठळ होणार नाही. आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि म्हणजे काय होईल की त्यात कुठलीही गुठळी राहणार नाही, आपली खांडवी छान बनल्या जाईल. आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये मी एक डिश ठेवली, तुम्ही स्टँड पण ठेवू शकता आणि ते भांडं त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहे. तोच तर आपण ताटाला तेल लावून घेऊया, म्हणजे आपलं तोपर्यंत शिट्या होऊन जाईल. आता 3 शिट्या झालेल्या आहे, मस्त आपलं बॅटर शिजल्या गेलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हे लगेच काढल्यानंतर सराट्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थंड नाही होऊ द्यायचं आहे. लगेच याला आपल्याला ताटात पसरून घ्यायचं आहे, नाहीतर मग हे आपलं पातळ असं लेअर तयार होणार नाही. बघा, मी लगेच हे ताटामध्ये पातळ अशी लेअर पसरवून घेते, म्हणजे आपला खांडवी छान रेडी होईल. बघा, तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित पसरवल्या जात आहे छान, आणि हे लगेच थंड होते. आणि चाकूच्या साह्याने छान त्याला कट करून घ्यायचे आणि रोल बनवायचे. बघा, छान आपली खांडवी रेडी झालेली आहे. ही आता आपली पहिली पद्धत होती. आता आपण दुसरी पद्धत बघूया. त्यामध्ये सुद्धा मी एक वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या साह्याने एक वाटी मी फ्रेश दही घातलेलं आहे आणि 2 वाट्या पाणी घालायचं आहे. यात प्रमाण खूप महत्त्वाचं आहे, प्रमाण व्यवस्थित झालं की मग आपल्या खांडवी पण खूप छान येतात. आणि त्यानंतर थोडं मी आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि इथे मी हिंग वापरलेला आहे, थोडा हिंग घातलेला आहे, हळद पावडर, चवीपुरतं मीठ आणि हे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हेच महत्त्वाचं आहे की हे मिक्स करायचं, म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाही. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता आपण याला शिजवून घेऊया. आता मी गॅसवर कढई गरम केली होती, हे मीडियम फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला बॅटर त्यामध्ये घालून द्यायचं आहे. आणि आपल्याला पहिल्यांदा 3 ते 4 मिनटं हे जोस्तर छान मस्त घट्ट होईपर्यंत आपल्याला सराट्याने हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे त्यात कुठलीही गुठळी होणार नाही. मी हे 3 ते 4 मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता ते घट्ट व्हायला लागलेलं आहे, हळूहळू घट्ट होतं ते. बघा, घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि नंतर मग 3 ते 4 मिनटं झाले की मग आपण त्याला झाकण ठेवून 2 मिनटंपर्यंत वाफ काढून घ्यायचे, म्हणजे मग आपलं बॅटर व्यवस्थित छान शिजला जाईल. बघा, ते घट्ट व्हायला लागलं आहे, मस्त त्यात कुठली गुठळी राहिलेली नाही आहे आणि एकदम स्मूथ झालेलं आहे. आणि खांडवी बनवताना आपल्याला असंच बॅटर पाहिजे असतं. बघा, आता झालेले आहे 4 मिनटं, आता मी 2 मिनटंपर्यंत वाफ काढून घेते. बघा, ते व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी पण आलेली आहे. चला तर आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे, आता आपण खांडवी तयार करून घेऊ. आता ताटाला मी तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपला खांडवी व्यवस्थित छान निघेल त्याच्या. चला तर आपण पसरून घेऊ. आता हे तुम्ही खूप तुम्हाला यापेक्षाही पातळ लेअर पाहिजे असेल तर तुम्ही ते पण करू शकता. आपण पहिल्यांदा इथे खूप महत्त्वाची हे आहे की हे गरम असतानाच आपल्याला ताटाला ते पसरवावं लागते, नाहीतर खूप लगेच ते थंड झालं की मग आपल्याला पसरवायला होत नाही ते. बघा, तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे छान. मी पसरून घेते आणि हे लगेच थंड होते आणि पुन्हा याचे चाकूच्या साह्याने छान तुमच्या आवडीप्रमाणे जितके साईजचे हवे असेल त्या साईजचे तुम्ही कट करू शकता. तुम्हाला दाखवते बघा, अगदी इझिली ते रोल्स तयार होतात, तुटत नाही, काही नाही, मस्त खायला पण खूप छान लागतात. काहीतरी वेगळी नवीन डिश छान. आता मी हे सगळं काढून घेते आहे आणि मग यावर आपल्याला तडका टाकायचा आहे. बघा, किती इझिली निघते आहे ते
छान रोल्स. तुम्हाला जर छोटे लागत असेल तर तुम्ही छोटे पण करू शकता. आता एका कढईत मी तेल टाकलं आहे, थोडी राई, थोडा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग. आणि हा मस्त तडका आपण आता खांडवीवर घालून द्यायचा आहे. आपली खांडवी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला खोबराकीस आवडत असेल तर तुम्ही वरून थोडं खोबराकीस घातलं तरी चालेल, छान लागतं ते चवीला. आपली खांडवी रेडी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.